म्हैसाळ योजना ज्याला आता 2000 कोटीचं डिक्लेरेशन दिलंय, ती तर आघाडी सरकारने आणलेली योजना होती. इरिगेशन डिपार्टमेंट त्यावेळी तुमच्याकडे होतं आणि त्या आघाडी सरकारने पाठपुरावा केला नाही म्हणून त्या गावकऱ्यांना अशी परिस्थिती आहे असं म्हणतात. हे दादांचं खोटं आहे. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आलं असताना संभाजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांनी ह्या संदर्भात तेच त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्या जिल्ह्याची खडानखडा माहिती त्यांना तिथं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ह्याच्यातले सगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी घेतलेले होते, त्याला तरतूद केलेली होती. परंतु यांनी ते सगळं नंतर आमच्या काळामध्ये केलेल्या सगळ्याच गोष्टीला स्थगिती दिली. हे स्थगिती देणे म्हणजे विकास कामाला स्थगिती देण्याचं काहीच कारण नव्हतं. विचारा जयंतराव पाटील इथंच आहेत. हे कधीही राज्यात घडलेलं नव्हतं. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर फक्त कर्नाटक आणि आपला बेळगाव कारवार निपाणीसह हा सगळा परिसर आपल्यामध्ये आला पाहिजे याबद्दलचा आपण सतत मागणी करत होतो. हे कधीच असं घडत नव्हतं. परंतु तिथं आता तिथं कुठंतरी ठिणगी पेटली आणि त्याचे बाकीच्या ठिकाणी परिणाम दिसायला लागले. ह्याच्यामध्ये ह्या सरकारचं ते अपयश आहे. आमच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये कुठं काही घडलं का? नाही घडलं.